आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। निपाणी मध्ये काल महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाउंडेशन व ममता संघ यांच्याकडून श्री संत नामदेव मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिला दिवस 8 मार्चला चका साजरा करतात हे ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे यांनी सर्व उपस्थित महिला वर्गाला सांगितले। पुढे माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील राऊत यांनी सर्व उपस्थित महिलांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली। डॉक्टर सीमा गुंजाळ, ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे, प्रिंसिपल मनीषा महाजन, छाया कोपार्डे, अंजना कुंभार यांनी महिला दिनाविषयी आपापले मनोगत यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महात्मा गांधी हॉस्पिटलचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर सीमा गुंजाळ, ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे, CBS इंग्लिश मीडियमचे प्रिंसिपल मनीषा महाजन, आदर्श गृहिणी छाया प्रकाश कोपार्डे, माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊत, सविता कुंभार, छाया कुंभार, प्रियंका राऊत, विद्या लोहार, दीपाली चौधरी, संपदा चव्हाण, सुमन पारळे, ममता संघटनेच्या अध्यक्षा अंजना कुंभार मॅडम, रूपाली निकम, जयश्री खाडे, सुवर्णा कांबळे व इतर महिला गृहिणी उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान माऊली फाउंडेशनच्या वतीने ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे यांच्याकडून कोरोना वॉरियर्सना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले। निपाणीहून KGN क्राइम न्यूज साठी मनीषा पाटील यांची रिपोर्ट। शिक्षणाच्या माध्यमाने जर आपण एक मुलीला एक स्त्रीला शिक्षण दिलं तर ती स्त्री माहिती ती पॉझिटिव्हली म्हणून किंवा कुठलेही स्वतःचे निर्णय घेण्यासाठी एव्हरी डिसिजन ऑफ अवर लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे पॉझिटिव्हली कुठलंही डिसिजन घेऊ शकते। मला वाटते अगदी नुसतं मी धावत असताना माझं लग्न झालंय। अगदी सामान्य परिवार माझा फार श्रीमंती नव्हती आणि आमच्या घरात याची बाजूबाजूचं माइंडसेट होतं वयाच्या 15 वयाला मुलीचं लग्न व्हायला पाहिजे। त्यामुळं फायर काढण्यासाठी एकेकांना एक एक मध्ये इंटरेस्ट असते की नाही, एक एक पापड छान बनवतात, एक एक ते कसोटी चांगलं करतात, एक एक ते काय हे सादर करतात। फार खुशी वाटतं मौळी फाउंडेशन आणि इतर आश्चर्य